सर्पमित्र शरद जाधव यांनी दोन दिवड जातीच्या सापांना दिले जीवनदान स्वामी विवेकानंद शाळेसमोर एकशे चाळीस गाव पाईपलाईनचे काम चालू असताना तेथील मजुरांना दोन साप आढळून आले त्यांनी लगेच सर्पमित्र शरद जाधव यांना फोन करून माहिती दिली तात्काळ सर्पमित्र जागेवर पोहोचले व त्यांनी पोकलँडच्या सहाय्याने आतमध्ये जाऊन पाहणी केली असता त्यांना दिवड साप आढळून आला त्यांनी तो पकडून बाहेर आणला व भरणीमध्ये बंद केला काही वेळातच त्यांना दुसरा साप आढळून आला त्यांनी परत आतमध्ये जाऊन साप पकडून वर आणता आणता त्या सापाने त्यांच्या हाताला सावा घेतला तिथे उपस्थित सर्वजण घाबरून गेले पण सर्पमित्रांनी त्या सापाविषयी पूर्ण माहिती दिली तो साप बिनविषारी आहे हे, हे सांगून सर्वांना भीतीमुक्त वातावरणातून बाहेर केले व सर्वांनी त्यांचे कौतुक केले व आभारही मानले बिनविषारी साप चावला असताच काही होत नाही हे समजून सांगितले व नंतर सर्पमित्र शरद जाधव यांनी दोन सापांना जंगलामध्ये सोडून जीवनदान दिले एमसीएन न्यूजकरिता नितीन वानखडे जळगाव